नमस्कार तथाकथित एक्स फॅक्टर मानले जाणारे प्रशांत किशोर दोन हजार बावीसमध्ये मध्ये झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत अपयशी झालेल्या आपल्याला दिसून येत आहे अशा वेळेस राजकीय धुरंधर वगैरे म्हणले जाणारे प्रशांत किशोर यावेळी का चालले नाही याचे विश्लेषण करण्यासाठीच मी सौरभ रामचंद्र मुळीक महाम टी व्हीमध्ये मध्ये अथवावरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्यासोबत कॅमेरामॅन सूरज बांगाल आहेत मोदी विरोधी राजकीय पक्षांचा विषय निघाला की पहिली आठवण जर कुणाची येते ती प्रशांत किशोर यांची नुकत्याच झालेल्या चार निवडणुकांत भाजपला मोठे यश मिळाले या राज्यामध्ये सुद्धा प्रशांत किशोर यांची रणनीती त्यांनी आखली होती कामसुद्धा केलं होतं मग अपयश का आलं गोव्यामध्ये तर वेग ते वास्तव्यास सुद्धा होते तिथे वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत आल्यानंतर ते तिथून निघाले होते ते काम तिथून ते पसारत झाले इथे मुद्दा हा येतो बंगाल की बंगालच्या निवडणुकीत रणनीती चालली मग येथे तीन चार राज्यात का चालली नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की कि प्रशांत किशोरांनी मोदींबरोबर कामा सुरुवात केली होती पुढे त्यांच्यामध्ये काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला प्रशांत किशोर यांना आता मिळालेल्या अपयश आणि त्यावेळेचा दुरावा याचे कारण एकच आहे राजकीय पक्ष एका गठ्ठा मिळणाऱ्या अल्पसंख्याकांच्या मतावर कायमच डोळा ठेवून असतो आणि त्यानुसारच आपले आराखडे मांडत असतो मोदींपूर्व राजकीय कालखंडात भाजप ही याला अपवाद नव्हता ते सुद्धा हीच रणनीती अवलंब व्हायचे भाजपच्या मूळ मतदारालाही कोर मतदारालाही काही वेळा याबाबत नापसंती होतीच बंगालमध्ये ममतांना एकगट्ठा मते मिळवून द्यायला किशोरांनी व्यवस्थित रणनीती आखून दिली मदरसा संस्कृतीचा कल्चरचा प्रचार करून मुस्लिम समुदायात प्रसिद्ध होणे आणि त्याद्वारे जिंकणे ही रणनीती त्यावेळी यशस्वी ठरली होती अल्पसंख्यांक हिताच्या अनेक योजना आणणे आणि असे त्याचे स्वरूप होते त्या रणनीतीचे एकूण आपली हिंदुत्ववादी शिवसेना आता वारकरी भवन सोडून उर्दू भवनासाठी आग्रह का धरते यामध्ये कोण असेल हे सुजान प्रेक्षकांना वेगळं सांगण्याची गरज नाही मोदी ते फडणवीस विकास हे नेतृत्व नव्या प्रयोगांना घाबरत नाहीत विकास आणि विकासाचे राजकारण ही रणनीती भाजपने आखली आणि यशस्वीरित्या अवलंबली सुद्धा गरिबांच्या खात्यात पैसे टाकणे आणि आम्ही तुझ्यासाठी आहोत असा विश्वास त्या गरिबांच्या मनात निर्माण करून त्या आधारे वोटर कन्व्हर्टेबिलिटी करणे ही त्यांची रणनीती यशस्वी होताना दिसून येते राजकारणात टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक अशा दोन प्रकारच्या रणनीती असतात नजीकच्या काळात राजकीय लाभ मिळवण्याकरता ज्या गोष्टी केल्या जातात त्या गोष्टी मोदी शहा सहसा करत नाहीत ते वेगळा मार्ग अवलंबतात त्यामुळे या पाच राज्यांच्या अपयशानंतर प्रशांत किशोरना दुर्गामी राजकारणातले कळत नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल ते एका त्याच कंजक्टेड पॉलिटिकल माइंडसेटमध्ये अजून पण अडकलेलं दिसून येत आहेत आणि हाच फरक पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आणि स्टेट्समन यांच्यातला हा मूलभूत फरक आपल्याला दिसून येतोय आता या दोघांचा फरकसुद्धा आपल्या प्रेक्षकांना सुद्धा सहजरित्या कळून येईल म्हणूनच प्रशांत किशोर कदाचित अपयशी ठरलेत आणि कदाचित भविष्यात सुद्धा अपयशी ठरू शकतात तुमचं यावरती विचार काय म्हणणं काय हे तुम्ही आम्हाला यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि होय अशा नवनवीन बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका असा करतोय हा व्हिडिओ आवडला असेल इथेच थांबतो धन्यवाद